अत्तारनगर येथील रस्त्यावर बसून बांगड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलेने जवळच असलेल्या एका गाळेधारक महिलेला तू माझ्याकडे का पाहतेस या कारणावरून आवर्च भाषेत चिविगाळ व दमदाटी करत असल्याने गाळेधारक महिलेनं गाळा मालकिणीस फोनवरून ही बाब सांगितल्याने समजण्यासाठी गेलेल्या गाळा मालकिणीस धक्काबुकी व अश्लील भाषेत शिविगाळ करत हातातील रोख रक्कम असलेली पर्स हिसकावून तिच्या साथीदारासमवेत तेथून पळून जात असताना गाळेधारकाच्या मुलाने तिला व तिच्या साथीदाराला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही धक्काबुकी करत शिविगाळ करत तुम्हाला बघून घेण्याची धमकी देत जाताना दुकानावर दगडफेक करून तेथून पसार झाल्याची घटना अख्तरनगर येथे विजापूर्णक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत संबंधित गाळेधारक महिलेनं यास्मिन अत्तर व तिच्या सोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध दीपाली चंद्रकांत पवार यांनी विजापूरनक पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. यास्मिन अत्तर यांनीही दीपाली पवार यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याचे समजते. या घटनेवरून रोडवर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे व रितसर शासनाला टॅक्स भरून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांमधील असंतोष दिसून येत आहे. या घटनेमुळे अख्तरनगर येथील गाळेधारक व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मी दीपाली चंद्रकांत पवार. आमच्या शेजारी रस्त्यावर बांगड्या विक्री करणाऱ्या यास्मिन अत्तर या माझ्या मालकीच्या दुकानातील गाळेधारक महिलेबरोबर भांडण करत होती. गाळेधारक महिलेने मला फोन करून खाली बोलवले. मी खाली आल्यानंतर यास्मिनला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी गाळेधारक महिलेबरोबर मलाही शिविगाळ आणि घाणघाण शब्दाचा वापर केला. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तिने मला तू माझ्यामध्ये पडू नकोस मी तिला बघून घेते अशा भाषेत ती तिला अर्वाच्य शिविगाळ पुन्हा पुन्हा करून तिच्या गाळ्यामध्ये शिरून तिला मारण्याचाच प्रयत्न करत होती. तिला मी वारंवार समजावून सांगत होते की हे आपण नंतर बघू बोलू तरी ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यावेळी तिने माझ्या हातातील पर्स हिसकावून अनोळखी इसमाकडे दिली. त्या पर्समध्ये माझे 10,000 रुपये होते. यावेळी माझा मुलगा यास्मिनकडून पर्स घेण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही धक्काबुक्की करून पर्स नेली. याबाबत मी रितसर फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे. याबाबत विजापूरनाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.